अनेकांनी घरातच मला म्हणाले की डॉमिनंट आहे, तुम्ही काय करा ते सांगते किंवा तुम्ही काय करा ते शिकवते, पण ते त्या त्या टास्क पुरतं असायचं. तुम्ही आयुष्यात कसे वागा किंवा काय करा किंवा बिग बॉसचा गेम कसा खेळा हे कधीच मी कुणाला सांगायला गेले नाही, आणि हे माझे मित्रही सगळे मान्य करतील. थँक्यू. वेळोवेळी ओरडून किंवा कान पकडून किंवा प्रेमाने अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. रात्री मी आणि माधव खूप रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसायचो तेव्हा झोपण्यासाठी माझी वाट बघितली. रिस्पेक्टेड फिगर होत्या त्या घरामध्ये. त्यांच्याकडे जाऊन बोललं किंवा त्यांच्याकडे नुसतं काही काही वेळेला बघितलं तरी आधार मिळायचा. आणि मुळात त्यांनी थोडीशी का होईना लावणी नाचायला शिकवलं, त्यामुळे थँक्यू. उसकी आवाज ही पहचान है. एक शब्द माधव. वेडी मुलगी, खूप वेडी मुलगी आहे. मी चांगल्या अर्थाने म्हणतेय, अत्यंत इम्पल्सिव्ह, अत्यंत बिंदास्त आणि अत्यंत छान मुलगी आहे ती. शिवानी 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 फ्रेंड फॉर एव्हर. मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अनुभवाने समृद्ध करावं, त्यामुळे मी कोणालाच सल्ला किंवा काही शिकवायला जाणार नाही. ती तिच्या तिच्या अनुभवांमधनं आणि तिच्या तिच्या जगण्यातून शिकत जाईल. बाप्पा डार्लिंग. दिगंबर दादा. दिगंबर आणि मी एकत्र एंट्री केली होती घरात आणि तो खरंच मोठ्या भावासारखा वागत होता. शिव ठाकरे, बिग बॉस तूचा विनर. काही नाही काही नाही, मी म्हणलं ना मला कोणालाच काही शिकवायला किंवा आयुष्य कसं जगा वगैरे असे सल्ले द्यायला आवडत नाही. मी बेस्ट ॲक्ट्रेस हॅव एव्हर सीन. एक खूप चांगला मित्र ज्याच्या नुसत्या असण्याने किंवा ज्याच्या नुसत्या आजूबाजूला वावरण्याने पण खूप बरं वाटत. मैथिलीसाठी एकच शब्द आहे सॉरी, कारण मी तिला नॉमिनेट केलं होतं आणि त्याच आठवड्यात दुसऱ्याच आठवड्यात ती बाहेर गेली. सो तिच्यासाठी शब्द आहे सॉरी. नमस्कार, मी नेहा शितोळे आणि तुम्ही बघताय मराठी बॉक्स ऑफिस.